मी सगळ्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्सची माहिती माझ्या चॅनलवर देते. आपण या पॉझिटिव्ह मिलेट्सची माहिती घेतोय कारण पॉझिटिव्ह मिलेट्सची आपल्याला फारशी माहिती उपलब्ध नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपण मिलेट्सची सगळी माहिती घेतोय. आजचा मिलेट्सवरचा माझा हा तिसरा व्हिडिओ आहे. एकूण 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत. आता पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणजे असं तृणधान्य किंवा असं भरड धान्य ज्याच्यामधला कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा रेशो हा सिंगल डिजिटमध्ये असतो. आता मी तुम्हाला हा जो चार्ट दाखवला आहे त्याच्यामध्ये राऊंड मार्क जिथे मी केलं आहे तिथे तुम्हाला दिसेल की हे सगळे सिंगल डिजिटमध्ये आहेत नंबर्स. या पॉझिटिव्ह मिलेट्सचं अमायनो ॲसिड प्रोफाईल, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा रेशो आणि न्यूट्रियंट्स अशा प्रकारे असतात ज्याच्यामध्ये तुमच्या हेल्थ मेंटेनन्स बरोबर तुम्हाला जर काही आजार असतील या मिलेट्सचा जर तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश केलात, योग्य पद्धतीने खाल्ले गेले, तर ते आजार रिव्हर्स व्हायचे किंवा बरे व्हायचे चान्सेस वाढतात. सगळ्यात पहिलं आहे फॉक्सटेल मिलेट्स, ज्याला मराठीमध्ये राळ किंवा कांगराळ असं म्हणतात. हे बिग बास्केटवर अर्धा किलोच्या पॅकमध्ये आपल्याला मिळतं आणि त्याची किंमत 66 रुपये आहे. या मिलेटच्या पोषण मूल्याची संपूर्ण माहिती सेपरेट व्हिडिओमध्ये मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. याचा रंग हलका पिवळसर आहे, ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडासा हलका पिवळसर रंग याचा असतो. छोटे छोटे दाणे असतात आणि काळा ठिपका असतो. आणि मी सुरुवातीला सांगितलंय तसं याला मराठीमध्ये राळ किंवा कांगराळ असं म्हणतात. दुसरा आहे लिटिल मिलेट्स, ज्याला साव, सावा किंवा कुटकी असं म्हणतात. हे अनपॉलिश्ड आहे आणि हे सुद्धा अर्धा किलो आहे. अर्धा किलोचं पॅकेट तुम्हाला बिग बास्केटवर 75 रुपयांना मिळेल. याचा पण दाणा अगदी छोटा आहे आणि याचा रंग हा थोडासा राखाडी ब्राऊन आहे, म्हणजे ग्रेइश ब्राऊन कलर आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी लिटिल मिलेटची संपूर्ण माहिती देणार आहे, कोणी खावं कोणी खाऊ नये आणि ह्याची पोषण मूल्य काय आहे त्याची सगळी माहिती मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे. तिसरं आहे बार्नयार्ड मिलेट. बार्नयार्ड मिलेटला मराठीमध्ये शामूल, बर्टी, भगर, झिंगोरा आणि सानवा ही नावं आहेत. याचं पण बिग बास्केटवर अर्धा किलोचं पॅक 101 रुपयाला मिळतं. याचाही दाणा छोटा आहे. याचा रंग व्हाईटिश ब्राऊन आहे. यालाही एक काळा ठिपका असतो. तुम्ही जर बघू शकत असाल तर थोडासा व्हाईटिश असा ब्राऊनिश कलर आहे याचा. याचे आपण भाताचे बनवतो तसे सगळे छान छान पदार्थ बनवता येतात. बार्नयार्ड मिलेटची सगळी माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. चौथं आहे कोडो मिलेट, ज्याला कोद्रा किंवा कोदाय म्हणतात. याचं सुद्धा बिग बास्केटवर अर्धा किलोचं पॅकेट 79 रुपीजला मिळतं. याचाही दाणा छोटा छोटा आहे. यालाही एक काळा ठिपका असतो आणि ह्याचा रंग थोडासा लालसर आहे. नाचणीच्या रंगाकडे झुकणारा याचा थोडासा रंग आहे. लालसर पांढरट असा याचा रंग असतो. याचे सुद्धा डोसा, उपमा, खिचडी, पोहे आणि भाताचे जे काही आपण प्रकार बनवतो ते सगळे प्रकार बनवता येतात. आणि ह्याची पोषण मूल्य काय आहे, हे कुठल्या आजारासाठी वापरता येतं, कोणी खावे कोणी खाऊ नये याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याच्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पाचवं आहे ब्राऊन टॉप मिलेट, ज्याला मराठीमध्ये छोटी कंगणी, मकरा किंवा मुरात असं म्हणतात. हे बिग बास्केटवर अर्धा किलोचं पॅक तुम्हाला 111 रुपयांना मिळेल. याचाही दाणा छोटा आहे. याला काळा ठिपका असतो. बाकीचे मिलेट्स थोडे गोल गोल असतात पण हा थोडासा चपटा आहे. याचा रंग ग्रीनिश येल्लो आहे. हुरड्याचा जसा रंग असतो तसा रंग याचा दिसतो. सगळ्या मिलेट्स बरोबर या मिलेट्सची माहिती सांगणारा पण सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला मिलेट्सची, त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह मिलेट्सची सगळी माहिती माझ्या चॅनलवर मिळेल. एवढंच नाही तर याचे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे गोड तिखट सगळेच पदार्थ सुद्धा मी माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असा छान मिलेट वरचा व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.